नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वत्सगुल मलाहू। मागील 16 महिन्यांपासून राज्यभरातील शालेय शिकवणी वर्ग व स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र बंद असल्याने संबंधित संचालक, खाजगी शिक्षक व कर्मचारी हे प्रचंड आर्थिक विवंचनेत आले आहेत। एकीकडे शासनाने सर्व व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली असताना केवळ शिकवणी वर्गावर अन्याय का, असा प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्र कोचिंग क्लासेस असोसिएशन जिल्हा वाशिम तर्फे 10 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। दरम्यान सततच्या लॉकडाऊन आणि निर्बंधामुळे शिकवणी वर्ग 100% बंद असून जागेचे भाडे, विजेचे बिल आणि विविध कर माफ करून 1 एप्रिल 2020 पासून ते शिकवणी वर्ग सुरू होईपर्यंत संचालकांना प्रतिमहा 40,000 व शिक्षकांना 20,000 रुपये मानधन शासनाने देऊ करावे। सोबतच शिकवणी वर्गाचा सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगात समावेश करून व्यावसायिक म्हणून सरकारी बँकातून कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी MCCA अर्थात महाराष्ट्र कोचिंग क्लासेस असोसिएशनने जिल्हा प्रशासनाला केली आहे। पाहत रहा वत्सगुल मलाहू, आपली संस्कृती आपला वसा। पाहत रहा वत्सगुल मलाहू, आपली संस्कृती आपला वसा। कोचिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्य वाशिम जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले आहे। यामध्ये आमची सर्वात महत्त्वाची मागणी होती की जे सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जे काय असणारे 16 महिन्यापासून क्लास बंद आहेत आणि त्या बंद असलेल्या कारणामुळे आज वाशिम नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर असणारा क्लासेस वर्ग याच्यावर अवलंबून असणारी शिक्षक मंडळी आणि त्यांचे कुटुंब जवळपास ही सगळी 10,000-10,00,000 रुपये सध्या बेघर आहेत। आणि आम्हाला कोचिंग असोसिएशन सुरू करण्यासाठी आम्ही परवानगी मागण्यासाठी साहेबांना निवेदन देण्यात आलं, परंतु साहेबांनी आम्हाला जर हा वाशिम जिल्हा अनलॉक झाला तर नक्कीच तुमचा विचार करू असे आश्वासन दिलेले आहे। तरी आम्ही सरकारच्या दरबारी एवढंच महत्त्वाचं मागणी इच्छितो की अनलॉक झाल्याच्यानंतर आमच्या सर्व कोचिंग असोसिएशनच्या वतीने आम्हाला सर्वांना क्लासेस चालवण्याची शासनाने परवानगी द्यावी, जेणेकरून आमच्या सर्वांचा त्यांच्यावर उदरनिर्वाह चालेल। गेले 15 महिने झाले आमचे क्लासेस बंद आहेत, त्याच्यावर म्हणजे आता जवळपास या वाशिम जिल्ह्यामध्ये 250 कोचिंग क्लासेस, प्रत्येक क्लासवर 3-4 लोकांचं जर कन्सिडर केलं तर 1,000-1,200 लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। तसेच बऱ्याच लोकांनी क्लासेस बांधलेले आहेत, त्यासाठी कर्ज काढलेलं आहे, त्या कर्जाच्या हप्त्याचा प्रश्न आहे, कोणी घर बांधलेलं आहे त्या घराच्या हप्त्याचा प्रश्न आहे, आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे जीवनव्यापन करण्यासाठी जे दोन टाईम जे लागते खाण्यासाठी तर त्याचासुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर यासाठी शासनाला हे म्हणजे आता जाणीव करून देण्यासाठी की आमचाही या बाबतीत विचार केला जावा, आम्हालाही म्हणजे अर्थात लघुउद्योगामध्ये म्हणजे कन्सिडर करून आम्हालाही काही अनुदान देता येईल तर शासनाने ते द्यावे। मंडळी, जवळपास 16 महिने झाले कोचिंग क्लासेस जे आहेत हे पूर्णतः बंद आहेत आणि त्यामुळं कोचिंग क्लासेस संचालक तसेच कोचिंग क्लासेसवर अवलंबून असलेले जे शिक्षक वर्ग असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कर्मचारी आहेत, तर या सर्वांची जी आर्थिक परिस्थिती आहे ही अतिशय वाईट झालेली आहे आणि त्या वाईट परिस्थितीकडं कुणीही साधं त्याचं दक्षतासुद्धा घ्यायला तयार नाही आहे। आणि आजचं जे आंदोलन आहे हे आपल्या हक्कासाठी हे आंदोलन आहे। या जिल्ह्यातील प्रत्येक कोचिंग क्लासेस किंवा राज्यामधील सर्व कोचिंग क्लासेस सुरळीत होण्यासाठी आंदोलन आहे। आपल्यावर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाविरुद्ध जो लढा द्यायचा आपल्याला त्यासाठी हे आंदोलन होत आहे।